शंभर दिवस वाचन अभियानांतर्गत आठवडा 11वा विषय आहे वाचलेल्या कथेचा शेवट वेगळ्या पद्धतीने करणे। यामध्ये एका गटातील विद्यार्थी कथा सांगणार आहे आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी त्या कथेचा शेवट वेगळ्या पद्धतीने करणार आहे। नमस्कार, माझे नाव साहिल मोरेश्वर कुलटे, मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केतापूर आहे। मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मजा तलावाची। काजल आणि माधव यांच्या गावात एक तलाव होता। एके दिवशी दुपारी दोघेही तलावावर पोहोचले। तिथे खूप सारे बगळे आले होते। खूप सारे बगळे पाहून काजल आणि माधव यांना खूप आनंद झाला। दोघे बगळ्यांच्या मागे पकडायला धावू लागले, पण बगळे काही सापडे ना। दुसऱ्या दिवशी मोनीही त्यांच्या बरोबर तलावावर आली। मोनी बगळ्यांवर भुंकू लागली। तलावांच्या दुसऱ्या बाजूस बगळ्यांनी घरटी बनवली होती। घरट्यांमध्ये गवत काड्या आणि पंखे लावले होते। घरट्यात अंडी होती। थोड्या दिवसानंतर अंड्यातून छोटी छोटी बगड्यांची पिल्ले बाहेर आली। बगडे पिल्ल्यांसाठी अन्न आणून भरवत होते। हळूहळू छोटे बगडे मोठे होऊ लागले। ते मोठ्या बगड्यांबरोबर तलावात बसू लागले। ते तलावातील मासे आणि बेडूक पकडू लागले। नमस्कार, मी प्रतीक्षा कृष्णा भारती, मी आता 6व्या वर्गात शिकत आहे। मी याच्या पुढची गोष्ट मी सांगणार आहे। एके दिवशी एक कोल्हा पाणी पिण्यासाठी तलावावर आला। तेव्हा एका बगड्यांबरोबर त्याची मैत्री झाली आणि एक दिवस कोल्ह्याने बगड्याला आपल्या घरी जेवायला बोलविले। कोल्ह्याने बगड्यांसाठी खीर केली आणि थाळीमध्ये एक खीर खायला दिली, पण बगड्याला खीर खाता आली नाही। कोल्ह्याने मात्र खीर खाऊन टाकली। बगड्यांनी निघून गेला। कोल्ह्याने केलेली फजिती पाहून बगड्याने काही दिवसांनी कोल्ह्याला जेवायला बोलविले। खाण्यासाठी खीर केली। बगड्यांनीही खीर उंच भांड्यात खायला दिली।